कहाणी सोमवाराची ऐका सोमवारा तुमची कहाणी। आठ पाठ शहर होतं। त्या शहरात एक ब्राह्मण राहत होता। त्याचा एक शिष्य होता। तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी। वाटेत वेळूचं बेट होतं। परत येऊ लागलं म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे। हा मागे पाही, तो तिथं कोणी नाही। त्या भीतीने तो वाळू लागला। तेव्हा गुरुजींनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही मग बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करून येते वेळेस मला रोज कोणीतरी मी येऊ असं म्हणत। माग पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते। गुरुजी म्हणाले, भिऊ नको, माग काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे। मग शिष्यानं काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला। मी येऊ असा ध्वनी झाला। ये ये असा जवाब दिला। माग काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला। गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे। त्या दोघांचं लगीन लावलं, त्यांना एक घर दिलं। त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला। बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको। आपण उठला, शंकराच्या पूजेला गेला। तिने थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली। एक घास तोंडात घातला, इतक्यात पती आला। अग अग दार उघड। पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं। हात धुतला, दार उघडलं। पती घरात आले, नित्यनेम करू लागले। पुढे दुसरा सोमवार आला। त्या दिवशीही असंच घडलं। असं चारही सोमवारी झालं। सरता सोमवार आला। रात्री नवल झालं। दोघ जण पलंगावर गेली। पलंगाखाली उजेड दिसला। हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा। ही रत्न कुठून आणली? मनात भिवून गेली। म्हणाली, माझ्या माहेरच्यांनी दिली। तुझं माहेर कुठे? वेळूच्या बेटी आहे, मला तिथे घेऊन चल। पतीसह निघाली। मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्ध घटकेचं माहेर दे। तो वेळूचं बेट आलं। एक मोठा वाडा आला। कोणी म्हणे माझा मिहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे ननंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली। दासी बटकी राबतायत, शिपाई पहारा करतायत। बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला, जेवणं झाली, सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली, दोघे घरी परतली। अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला। तेव्हा उभयंता परत गेली। घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाही, बटकी नाही। एक वेळूचं बेट आहे, तिथं हार पडलाय। हार उचलून गळ्यात घातला। नवऱ्याने विचारलं, इथलं घर काय झालं? ती म्हणाली, जसं आलं तसं गेलं। अभय असेल तर सांगते। चारी सोमवारी हाक ऐकली। जेवती ताट पलंगाखाली ढकलून दिली। ती रत्नांनी भरली, सोन्याची झाली। ती मला देवानं दिली। आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले। माहेरची म्हणून सांगितलं, शंकराची प्रार्थना केली, अर्ध्या घटकेचं माहेर मागितलं। त्यांनी तुमची खात्री केली, माझी इच्छा परिपूर्ण झाली। जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पाओ, ही साठ्या उत्तराची कहाणी। पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण।